हेडलाईन दिलेली 166 अ प्रमाणे एखाद्या अधिकाऱ्यांनी एखाद्या पोलिसांनी जर तुमच्यावरती एखादा अन्याय झाला एखादा अत्याचार राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये उमेद अभियान हे 2011 पासून राबत आहे. हे अभियान यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबवलं जात होतं, परंतु 10 तारखेला एक परिपत्रक निघालं आणि त्याच्यामध्ये हे अभियान खासगी कंपनीला हस्तांतरित करण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही प्रमुख 4 मागण्यासाठी इथे आलेलो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गाव पातळीवर समुदाय संसाधन व्यक्ती निवडलेल्या आहेत. या समुदाय संसाधन व्यक्ती सध्या तुटपुंज मानधनावर काम करत आहेत. आमची प्रमुख मागणी अशी आहे की यांचं मानधन जे आहे ते 10,000 व्हावं. त्याचबरोबर जे काही कर्मचाऱ्यांना समुदायाला आता जो काही आरएफसी आहे हा निधी देण्यात येत आहे तो निधी सध्या वेळेवर मिळत नाही, तो देखील दुप्पट झाला पाहिजे. त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांना आता सध्या कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे त्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावं आणि या संस्थेचं अभियानाचं खासगीकरण थांबवावं या मागण्यासाठी आम्ही यात्रा सुरू करतो.